हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं हाऊस स्क्रीनमध्ये स्वागत करते. आजचा माझा व्हिडिओ आलेला नाही. आज आहे 22 जून आणि काल थोडीशी तब्येत माझी वीक होती आणि थोडासा रेस्ट केला मी, कारण दररोजचं धावपळीचं माझं जे रुटीन चालू असतं त्यातून मी व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर घरातली कामं, यामुळे थोडासा थकवा आला आणि मी काल फुल डे नुसता आराम केला की म्हटलं राहू देत मग त्याच्यामुळे. आणि मला सांगताही नाही आलं, कारण माझ्या लक्षातही नाही आलं की मी ते पोस्ट टाकून शेअर करावं, कारण रात्री मी लवकरच झोपी गेले आणि त्यामुळे मग मला ते सांगता नाही आलं की असं असं आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ येणार नाही. तरी पण मी आजचा एक व्हिडिओ, जसं तुम्ही मला मिस करता आणि मला अशी कमेंट आली की ताई आजचा व्हिडिओ का नाही आला, म्हणून आज माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. आजचा ब्लॉग उद्या येईलच, किंवा दुसरा एक व्हिडिओ आहे जो पेंडिंग तो संध्याकाळपर्यंत येईलच, नाही आला तर तो उद्या सकाळीच अपलोड होईल. आणि त्याच्या आधी तुमचा दिवस आजचा खूप छान आणि मजेशीर जाऊ देत म्हणून मी चंदगडची आहे, म्हणजे कोल्हापूरमधून चंदगड तालुक्यातली आहे. आणि आमच्या चंदगडची जी बोली भाषा आहे ती अगदी मजेशीर आणि खूप मस्त आहे आणि मला त्या भाषेचा खूप अभिमान आहे. तर जो एक ग्रुप आहे आमचा, म्हणजे चंदगडी आम्ही चंदगडी म्हणून फेसबुकवरती, तर त्या ग्रुपमधले जे नियम आहेत ते मी वाचून दाखवते. अमोल पाटील यांनी ग्रुपचे नियम केलेले आहेत, पण ते नियम आमच्या भाषेत आहेत आणि प्रत्येकजण म्हणायचं की प्लीज तुमची भाषा पण बोलून दाखवा. तर त्या भाषेचे नियम तुम्हाला दाखवते, म्हणजे किती आपुलकीचे सुद्धा नियम आहेत आणि लोकांना समजतील असे नियम केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या भाषेतील आहेत ते, माझ्या बोली भाषेतील. तर तुम्ही भरपूर प्रांतातली लोकं मला बघताय मला माहीत आहे, तर चंदगडी भाषा कशी आहे आणि किती मजेशीर आणि छान आहे तेही मी तुम्हाला वाचून दाखवते. तर जो आम्ही चंदगडी हा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमधले हे नियम आहेत. तर ऐका, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ह्यो ग्रुप चंदगड तालुक्याची संस्कृती जपोस आणि आपल्या अस्सल चंदगडी भाषेचा आनंद लुटूस म्हणून केला हाय. नियम ग्रुपवरच्या सभासदासाठी थोडे नियम हाईत तेवढे ग्रुप कृपया पाळा. नियम क्रमांक 1, मजा मस्करी ठीक आहे, खरं ते मस्करीची कुस्करी हूस देऊ नकाशी. कुणास बी घालून पडून बोलतेलं असेल तर इथं एकमेकांनी पर्सनल मेसेज करून बोला. बायका पोऱ्यांचा अपमान कुणी करू नकाशी. तसं कुणी केलं समजलं तर तेला किंवा तिला ग्रुपमधनं बाहेर काढून टाकलं जाईल. नियम क्रमांक 2, कुठली बी जात धर्म वंश किंवा समूह ह्यांच्याबद्दल काय बी बरगाळेत बसलेलं नाही. नियम क्रमांक 3, इथे कुणी बी राजकीय प्रचार करतल्या पोस्ट टाकू नकाशी. नियम क्रमांक 4, ग्रुपमध्ये सगळ्यासनं पोस्ट करतेली सोय केली आहे म्हणून ऊट सूट जुन्या पोस्ट कॉपी पेस्ट करून इथे गडगा घालू नकाशी. नियम क्रमांक 5, तुमचे विचार दुसऱ्यांच्या पुढे मांडोस कायच हरकत नाही, खरं ते तसं करताना कुणाच्या भावना तेवढं दुखवू नकाशी म्हणजे झालं. नियम क्रमांक 6, शक्यतो कुठली बी भांडणं आपल्यात आपली खेळी मिळीनं सोडवा. नियम क्रमांक 7, घांढरे घांढरे फोटो जोक किंवा कमेंट करूस सक्त मनाई आहे, तसं कोणी केलं गावलं तर त्याला तव्वच्या तव काढून टाकलं जाईल. नियम क्रमांक 8, ग्रुपचं नाव आम्ही चंदगडी आहे त्याच्यामुळे व्हत्ता होईल तेवढा चंदगडी भाषेचाच वापर करा. नियम क्रमांक 9, जर कोण काय बी नको तसलं काय बी वागवलं तर तव्वच्या तव ॲडमिनला मेसेज नाहीतर फोन करून कळवा. वरचे सगळे नियम अजून जरा कडक करतले काय, जरासं के सैल सोडतले ह्याचा निर्णय टीम आम्ही चंदगडी ऐन प्रसंगी घेऊ शकतात. धन्यवाद, अमोल तातोबा पाटील. तर हा आमच्या बोलीभाषेचा गुण आहे आणि मला फार आवडते आमची भाषा. मी जेव्हा जेव्हा गावी जाते तेव्हा ह्याच भाषेत बोलते, कारण प्रचंड प्रिय आहे आणि खूप आपुलकी वाटते. आणि खूप सारे चंदगडचे, कोल्हापूरचे सगळे लोकसुद्धा मला बघतात आणि खरंच मला चंदगडी असल्याचा खूप अभिमान वाटतो. माझं चंदगड इतकं हिरवाईने नटलेलं आहे कारण कोकणची सुरुवात तिथून होते. तुम्ही लोक वेगवेगळ्या जे भागातले आहेत, तुम्ही जर तिकडच्या भागात केव्हा गेलात, कारण आंबोली तुम्हाला माहीत असेल, तिकडच्या भागात वगैरे गेलात ना, तुम्ही खरंच तिथून परत येणार नाही, इतका भारी भाग आहे तो. खूप सारे बघण्यासारखे पॉईंट आहेत तिथे. तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ, म्हणजे चंदगड भागामध्ये आमच्या काय काय बघण्यासारखं आहे, तो व्हिडिओ मी जेव्हा गावी जाईन ना तेव्हा नक्की करेन. त्यामुळे तुम्हाला कळेल की आमचा भाग म्हणजे तिकडचा, प्रत्येकालाच आपल्या भागाचा वगैरे अभिमान असतो, मला तर फारच आहे. आणि तुम्ही बघाल की किती मस्त लोकं आहेत तिथली आणि किती छान असा निसर्गाने नटलेला भाग आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे ब्लॉग वगैरे ते मी नंतर पोस्ट करेनच. आणि जर तो नाही पोस्ट झाला तर प्लीज माफ करा, उद्या सकाळी तो येईलच. तुम्ही सगळ्यांचे जे मला आता मेसेज येत होते त्यावर मग मी म्हटलं की व्हिडिओ करून सांगू आपण की काय नेमकं झालेलं आहे, त्यामुळे मला नाही पोस्ट करता आला. तर तुमचं प्रेम हे जे मला मिळते ते असंच राहू द्या आणि कमेंटसुद्धा खूप छान छान ज्या येतात त्या अशाच येऊ द्या. लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जे कॉन्टेंट तुम्ही माझ्याकडून एक्सपेक्ट करता, जे अपेक्षा करता, ते मला मेसेजमधून सांगा की ह्या कॉन्टेंटवरती किंवा ह्या विषयावरती पोस्ट बनव. आणि मी जरी मेसेजला रिप्लाय जरी नाही केलं तरी मी मेसेज वाचते आणि त्या विषयावरती व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न नेहमीच चालू राहील. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.